जवळचे राजेंद्र टावडकर, जर कुठली ट्रीप निघली तर त्यांना पहिला उत्साह असा की नाही बाबा आम्ही कुठेतरी जायला तयार असतो. ह्या माणसं गेली 2 वर्षाचा हा समजा कालावधी अख्ख्या समाजावर आला, अख्ख्या देशावर आला, आणि नको त्या माणसं निघून गेली. त्यांना त्या वयाचा विषय नव्हता की वय जाण्याचं वय नव्हतं, पण म्हणतात ना की भगवंताची लीला सर्वांना जायचे, देवाला जाय देवांना म्हणणं चुकलं नाही. आज आपण या नगरीत भगवंतानी काय लीला केली, कुठं जन्म झाला, कुठं काय झालंय हे आपण 6 दिवस बघतोय. पण ती भगवंताची लीला आहे, ती भगवंताची जरी लीला असली तर त्याचा प्रत्येक एकच आहे की माणसाने कसं वागायचं. आपल्यासाठी आहे ते, आपण देवासाठी ना, देवाने आपल्यासाठी करून ठेवले तो आपल्या जीवनाचा प्रवास आहे. तर ह्या काही गोष्टी काढल्याने तर 2 वर्षाचा 3 वर्षाचा हा महामारीचा रोग कोरोना याच्यामधून 2 ते 3 वर्ष हा विषय गेल्यानंतर काही माणसं निघून गेल्यानंतर विषय असा एक लक्षात आला की यात्रा संपल्या, तीर्थयात्रा संपल्या. पण या यात्रेत जास्त जास्त भाग घेतला असेल तर खरंच कौतुक करावं लागेल पुष्पाबाई तरवडे, सुरेशभाऊ डावळकर कसा काय त्यांनी अटक घेतला, अध्यावरी त्यांना कशी काय बुद्ध्या दिली जे काय मी नाही सांगत. पण खरं तर भाग्यात कुठलीही गोष्ट पाहिजे भाग्यात. त्याने सांगितलं की बाबा नाव चालावं. आमचा एक दुसरा विषय त्यांना सांगितलं बाबा कृपा होणार नाही, कारण करणारीच माणसं गेल्या. पण ती सरेश कलम कुठं सांगाय तेवढं कुठं बघू. अरे बाबा हैदराबाद सिटी बघू. आता या सिटी या बघणे काय म्हणजे हा विषय वेगळा, पण देवाची ठिकाणं बघणे वेगळी. तर ह्या गोष्टीची वाटचाल चाललो पहिले केली असेल तर श्री संत काशीनाथ महाराजांनी केली, आणि पहिलं 4 उदाहरण नंतर गुरुजींनी केलं. आणि या गुरुजीने केल्यानंतर आपला हा शिष्यवर्ग त्याने मागे लावला. आपला हा समाज भटका समाज हा, त्यातून ह्या समजा गोष्टी करताना कधी आमच्या सुसल्या बाईचं कौतुक करावं लागेल. वय 80 वर्ष, आज यात्रेला जायच्या अगोदर त्यांना विसरत उठता येत नाही, पण यात्रा म्हणल्यावर त्यांना टॉनिक आहे. आज 8 दिवस झाले एवढा आपण प्रवास करतोय, एवढं मुलं फिरतोय फिरतोय, पण भगवंताने त्यांनी काही मुलांना काय केलं. त्याचबरोबर दुसरे पेशंट इंद्राणी डावळकर याने सांगितलं की कशाला एवढ्या उन्हाळ्यात पुष्पाबाईला इतका त्रास झाला, इतकी माणसं बोलली, अहो काय म्हणा मास्टर मी मूर्खपणा केला, मी काय गुन्हा केला लोकांची मला माणसं बघायला गेलं. अहो तर बोलू द्या तिने आली मला तिनेच मला जर समजू पण आज चांगल्या माणसं बोलू द्या काय तू दे आवडतं मी करणार. पण त्यांच्या या समजा गोष्टीला यश आलं. त्याचं सुरेश डावळकर सुद्धा म्हणले की अहो त्याला आता माणसं अर्धच लागले तर जाऊच्या काय होते. एक विश्वास आपण भगवंताजवळ ठेवला, आणि आजचा हा शेवटचा दिवस पण अजून आपण पोहोचायचं. कारण का